कुटुंबातील सदस्य जास्त आहेत आणि त्यामुळे जास्त कामाचा ताण पडतोय, आपण वेगळं राहू असं पतीला सुचवल्यानंतर पती मात्र कुटुंबियांपासून वेगळं राहत नव्हता म्हणून एका विवाहितेनं टोकाचं पाऊल उचललंय. वाळुंज येथील पपिता वानखिडे वयवर्ष 24 या विवाहितेने आत्महत्या केली. पहाटे 4 वाजता दिवस सुरू झाल्यानंतर तिने सासरा दीर पती यांचा जेवण बनवून दिलं. सासू ननन 10 महिन्याची मुलगी झोपलेली असताना आपल्या बेडरूम मध्ये जाऊन तिने गळफास घेतला. बऱ्याच वेळापासून दरवाजा उघडत नसल्यामुळे तिच्या घरच्यांनी आणि शेजारच्यांच्या मदतीनं तिचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आणि आज जाऊन पाहिलं असता बेडरूम मध्ये पपिता ही मृत अवस्थेमध्ये आढळून आली. यावेळी तिला तात्काळ पपिता ही गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली. यावेळी तिला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केला. या प्रकरणी वाळुंज ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोरख चव्हाण मनीषा केदार हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, औरंगाबाद.